गुड आफ्टरनून मित्रांनो, तर आता आपण येऊन पोहोचलोय खोपोली मध्ये. खोपोलीच्या फाट्यावर म्हणजे खोपोली कर्जत जो रोड आहे खोपोलीच्या अलीकडे. अबे साले तभी मैं माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. त्या रोडने आपण आतमध्ये आलो कर्जतच्या साइडला आणि हे कळवली गाव आहे. कळवली गाव जर रेल्वे स्टेशन आहे त्या आतमधनं स्टेशनच्या बाजूने आतमध्ये आलो आणि हा जो आपल्या पाठीमागं दिसतोय हा सोनगिरीगड. तर आज आपण आलो आहे सोनगिरीगडाला भेट देण्यासाठी. आता वाजले 1:30. मी स्वतः योगेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर द टॅक्सीवाला योगेश. तर चला पुढे जाऊया. थोडस गाडी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत नेऊया आणि त्याच्यानंतर ट्रेक करूया आजचा कंटिन्यू. तर हे या ठिकाणपर्यंत गाडी आली, ह्याच्या पुढे पण गेली असती पण हे दगडांमध्ये चाकं गोलगोल फिरतील म्हणून रिस्क नाही घेतली. सो इथं आपण गाडी लावली अशा प्रकारे. आणि हा लोणावळा खंडाळा हे एरिया, याच्या बाजूने पळसदेरी म्हणजे कर्जत पळसदेरी लोणावळा ट्रेन गेली आहे. आणि इथं आता आपल्याला इथून ट्रेक करायचं आहे पुढे. पावसाळ्यात ट्रेक करायला आलेले, वरती ढग आहे पण पाऊस नाही म्हणून टी शर्ट काढून चाललं आहे उघड्यावर का. आणि हे समोर जो दिसतोय वरती तो सोनगिरी किल्ला. 2:15 आपण चढायला सुरुवात केली आहे आणि ते काका बोलले की तुम्हाला 1.5 तास लागेल. खाली त्या ठिकाणी एक सरळ रस्ता जातो आहे आणि इथे वरती अशा पायऱ्या दिसतात वाटेवर. तिथून वरती आलं की इथं आपल्याला दिसतं किल्ले सोनगिरी. सो एक पायरी मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. ती खाली तो रस्ता दिसतोय तिकडनं, हे थोडा स्टीफ पॅच आहे. हा चढून आल्याच्या नंतर इथं एंड होतो, इथं वाट लागते आडवी. आणि त्याच्या समोर थोडं पुढे चालून आलो की इथं आपल्याला बोर्ड दिसतो. तो बोर्ड नाहीच लांबून दिसला तर ही पुढे फांदीला बांधलेली चिंदी दिसते. हा आता थोडा जंगली पॅच चालू झाला आपल्याला. हे बघा या ठिकाणी जंगल, जागोजागी असे बोर्ड लावलेत त्याच्यामुळे वाट तर नाही चुकणार तुम्ही. बट पावसाळा आहे म्हणून मच्छर आहेत आणि सगळे हाफ हाताचे शर्ट घालून आलेत, उन्हाळ्यात नसणार. मस्त हवा. हेच वाटत बोलत आहे हे काय वाट असेल दुसरे. चल यश इकडे यश काय झालं घेऊन गेला असता जा. या ठिकाणी आपल्याला गडाची तटबंदी बघायला भेटते आणि हे फायनली आपण आता वरती येऊन पोहोचलोय. आणि हा आजूबाजूचा परिसर किल्ल्यावरून दिसणारा. इथं एक खिंड आहे छोटीशी, त्या खिंडीतून वरती आलो आपण. वरती गडावर आल्या आल्या आपल्याला या ठिकाणी पहिलं पाण्याचं टाकं भेटलंय. हा खोपोली बाजूचा परिसर आहे. हे इथं खंडाळा लोणावळा आणि हा कर्जत, कर्जतचा भाग आहे. त्या भागात नदी वगैरे दिसते तिकडनं मस्त. खंडाळा लोणावळा लाईन दिसते आपल्याला इकडे. आपल्याला दुसरं टाकं बघायला भेटतं. पावणे 2 वाजता आपण खालून चढायला सुरुवात केली होती आणि आता वाजले 3:15. 3:15 आपण वरती येऊन पोहोचलो.
आता या किल्ल्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया आणि आजूबाजूचा परिसर बघूया. किल्ले सोनगिरी. किल्ल्याच्या बाजूलाच कर्जत हे मोठे स्टेशन आहे. पुणे मुंबई लोहमार्गावरच हा किल्ला बसलेला आहे. तसं या किल्ल्याचा इतिहासबद्दल एवढी माहिती उपलब्ध नाही, पण किल्ल्याची पाहणी करता हा किल्ला चारी बाजूनी सह्याद्रीनी वेढलेला दिसतो, म्हणून या किल्ल्याची टेहाळणी बुरुज म्हणून वापर असावा असे दिसते. किल्ल्यावरून जवळजवळ 15 ते 18 किल्ले व 3-4 घाटवाटा दिसतात. किल्ल्यावरून सोंडाई, इरशाळगड, प्रबळगड, कलावंती, पेब किल्ला, ढाकभैरी, मांजरसुंबा, मनोरंजन, श्रीवर्धन, सुधागड, सरसगड, रतनगड, सोंडाईगड, माणिकगड, कर्नाळागड, चंदेरीगड, तसेच सुहासिनी घाट, भोरघाट, भीमाशंकर घाट, नाणेघाट या घाटवाटा सुद्धा दिसतात. किल्ल्याच्या ह्या भागामध्ये आपल्याला भिवगड, भीमगड बघायला भेटतो. तसंच ह्या भागामध्ये लोणावळा आणि तिथेच राजमाची फोर्ट वगैरे बघायला भेटतो. भिवगड भीमगडच्या जे ह्या बाजूला आहे, राजमाची आणि भिवगड भीमगडच्या ह्या हाताला आपल्याला कोथळीगड, त्याच्यानंतर सुधागड, त्याच्यानंतर गोरखगड आणि भीमाशंकरचं अभयारण्य बघायला भेटतं. किल्ल्याची पश्चिम बाजू आपली बघून झाली आहे. बघून म्हणजे काहीच नाही, दोन टाके आहेत. माझ्या मते हा किल्ला टेहाळणी किंवा इतर गडांवर लक्ष नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला असावा. आता गडाच्या पूर्व दिशेला जाऊया. पूर्व भागामध्ये जे आपले मी आता सांगितले तुम्हाला ते किल्ले आपल्याला बघायला भेटतात, तर त्या बाजूचा परिसर आपण जवळून बघूया. हे गडाच्या पूर्व बाजूला आलो आपण, पूर्व दिशेला, आणि इकडनंच उतरायला एक वाट दिसते. सो आपण आता इकडनंच खाली उतरूया. चढायला चढायला सर्वात माग आणि उतरायला सर्वात पुढं. गडावर तोंडून डायरेक्ट घरामध्ये बेडवर. तर आजचा हा आपला सोनगिरीचा व्हिडिओ माझा कम्प्लीट झालेला आहे. या गडाची थोडीशी माहिती जी काही मला भेटली आणि गडावरनं दिसणारे किल्ले घाटवाटा या मी तुम्हाला दाखवल्या. तर हा आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी योगेश तुमची रजा घेतो. बघत राहा आपला मराठमोळा चॅनल द टॅक्सीवाला योगेश. आणि हां, 500 आकडा. बाय बाय, टाटा, टेक केअर. रुको जरा, सबर करो.